अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। सर काय सांगाल, आज राष्ट्रवादीमधील अजित पवार यांचा एक गट सत्तेमध्ये सामील झालेला आहे, तर आपण जामनेर तालुका युवक अध्यक्ष या नात्याने नेमके कोणासोबत आहात, पवार साहेबांसोबत की अजित दादांसोबत? आम्ही पवार साहेब, जयंत पाटील साहेब आणि या जिल्ह्याचे नेते एकनाथराव खडसे साहेब यांच्यासोबत आहे। पवार साहेबांचा जो निर्णय राहील, पवार साहेबांचा सोबत जयंत पाटील साहेब आणि खडसे साहेबांचा जो निर्णय राहील, आम्ही त्यांच्यासोबत आहे। यापूर्वीसुद्धा 1999 पासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहोत। आम्ही त्यावेळेलासुद्धा पवार साहेबांवर विश्वास ठेवला होता आणि आजही पवार साहेबांवरच आमचा विश्वास आहे। अजितदादा पवार हे आपलं नेमके कोणत्या कारणामुळे तिकडे गेले असतील सत्ताधाऱ्यांकडे, आपल्या मताने काय वाटतं? आपल्याला काही दिवसापासून मीडियामध्ये अशा चर्चा चालू होत्या वारंवार। आता 2 दिवसापूर्वी मोदी साहेबांनी पण स्टेटमेंट दिलं की राष्ट्रवादी काँग्रेसवर 70,000 कोटीचा काहीतरी त्यांनी एक आरोप केला, तर असले काही आरोप। त्याच्यानंतर मुश्रीफ साहेबांना ईडीची चौकशी चालू होती, मुंडे साहेबांना चालू होती, तर अशा या ईडीच्या आणि दबाव तंत्राच्या माध्यमातून कदाचित ते गेले असावे आणि बऱ्याच दिवसापासून त्यांचं असं चालू होतं। परंतु आम्हाला आजही विश्वास आहे, ज्याप्रमाणे पवार साहेबांनी सांगितलं की यातील 80% लोक हे पुन्हा परत येतील, आम्हाला पवार साहेबांच्या गुडलीवर विश्वास आहे। गेलेले अजितदादा पुन्हा परत येतील अशी राष्ट्रवादीचा युवक अध्यक्ष नात्याने सुद्धा आशा आहे। म्हणजे सत्ताधारी पक्ष सत्तेचा वापर करून, दबाव तंत्र वापरून, भ्रष्टाचाराचे आरोप करून आमदार फोडण्याचं काम करत असल्याचा आपला आरोप आहे? आरोपच नाही, तर मला सरळ सरळ एकच सांगायचं आहे की मोदी साहेब सांगतात की हे भ्रष्टाचार विरहित सरकार आहे, ना खाऊंगा ना खाने दूंगा। ज्यांच्यावर आरोप लावतात त्यांनाच मोदी साहेब मंत्रिपद देतात, त्यांनाच फडणवीस साहेब मंत्रिपद देतात। आणि या ठिकाणी शेतकऱ्याला द्यायला तुमच्याजवळ पैसा नाही, परंतु आमदार खासदार फोडायला खरेदी करायला तुमच्याकडे पैसा आहे। तर मोदी साहेबांचं आणि भारतीय जनता पार्टीचं हे धोरणच मुळात दिशाभूल करणारं, दडपशाहीचं आहे आणि लोकशाहीची पायमल्ली करणारं आहे। शपथविधीनंतर अजितदादांनी पक्ष आणि चिन्ह या दोघांवरती आपला दावा सांगितलेला आहे, त्याबद्दल काय सांग? अजितदादांनी जरी पक्ष आणि चिन्ह याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे असं त्यांनी केलं, परंतु आमचा पवारसाहेबांवर विश्वास आहे। पवारसाहेबांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं की मी यासाठी कुठल्याही प्रकारच्या कोर्ट कचेरीमध्ये मी जाणार नाही। विधानसभा ज्या वेळेला डिझॉल्व होईल, डिझॉल्व झाल्यानंतर आमदारकीची ही सगळी पदं डिझॉल्व होतात आणि आपसुकीचंच तिकीट कुणाला द्यायचं हा निर्णय सर्वस्वी पवारसाहेबांकडे राहील, आणि त्यामुळेच त्यावेळेला आमदारकी डिझॉल्व झालेली राहील। आपसुकीच आमचा पक्ष आणि आमचे चिन्ह हे आमच्याकडेच राहणार। एकीकडे अजूनही कापसाला भाव मिळालेला नाही आहे, तर पावसाने ही दांडी मारलेली आहे, तर महाराष्ट्रातील शेतकरी चिंतेत असताना सत्ताधारी पक्षांना व इतर पक्षांना अशा प्रकारचे राजकारण करणे कितपत योग्य आहे? अतिशय चुकीचं आहे, कारण आज लोकांना एक दिसतं आहे की सत्ताधारी लोक ही फक्त स्वतःची सत्ता टिकून राहण्यासाठी एकमेकाला फोडणे याच्यातच व्यस्त आहे, एकमेकावर टीका करणे याच्यातच व्यस्त आहे। पण कुणी शेतकऱ्यावर बोलत नाही आहे, युवकांवर बोलत नाही आहे, मजुरांवर बोलत नाही आहे, महिलांवर बोलत नाही आहे, महागाईवर बोलत नाही। जो तो बोलतो आहे तो फक्त स्वतःच्या वर एकमेकांवर टीका करतात आणि त्यावरच बोलत आहेत। तर असं पहिल्यांदा घडतं आहे की संसदेत किंवा विधानसभेत निवडून आलेली लोकं लोकांच्या अस्तित्वाच्या प्रश्नांवर बोलण्यापेक्षा स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी जास्त भार देऊ लागले आहे, हे चुकीचं आहे। राजकारणामध्ये इतक्या मोठमोठ्या घडामोडी होत असताना सर्वसाधारण कार्यकर्ता आणि मतदार यांच्या प्रतिक्रिया ज्या येत आहे आपल्याला फोनद्वारे, त्या कशा प्रकारच्या येत आहेत? प्रतिक्रिया कार्यकर्ते आणि कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा या जामनेर तालुक्यातील जो 80,000 खूप मोठा मतदार वर्ग हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे आहे, ते अतिशय ह्या घटनेमुळे दुःखी झाले। परंतु आम्ही त्यांना आश्वासित केलेलं आहे की आपण पवारसाहेबांवर विश्वास ठेवून 99 पासून राष्ट्रवादी जॉईन केलेली आहे, आजही आपण पवारसाहेबांसोबतच आहोत अशी मी त्यांना ग्वाही दिली। या संदर्भात आपण पवार साहेबांशी चर्चा करण्यासाठी जायचं काही नियोजन वगैरे आहे? बिलकुल, हे सर्व वातावरण शांत झालं आहे।